रघु आणि मोहन शेजारी होते. रघु गरीब होता आणि मोहन श्रीमंत. रघु मजुरी करत होता आणि त्याच्या जुन्या सायकलने प्रवास करायचा. मोहन श्रीमंत होता आणि नवनव्या कार मधून प्रवास करायचा. कसा आहेस रघु? खूप दिवस झाले दिसला नाहीस. मी बरा आहे. मुलाच्या फी साठी जास्त काम करावं लागतंय. रात्री उशिरा येतो. ठीक आहे, बरं, मी जयचे जुने कपडे काढून ठेवले आहेत. तू वहिनींना पाठवून मागवून घे. ठीक आहे, सांगतो. मोहन नेहमी पैशांचा मास दाखवत असे. संध्याकाळी जेव्हा रघु घरी पोहोचला, अग सरला, सकाळी मोहन भाऊ भेटला होता. म्हणत होता की लक्ष्मण साठी काही कपडे काढून ठेवले. तू एक काम कर, तिकडे जाऊन घेऊन ये. ठीक आहे, मी लगेच जाते, नाहीतरी लक्ष्मणचे सगळे कपडे फाटले. सरला मोहनच्या घरी गेली. ये सरला, मी तुझीच वाट पाहत होते. कशी दिसते मी? खूप सुंदर. ही साडी मला यांनी गिफ्ट दिली, 20,000 रुपयांची आहे. बापरी, तुझ्यावर खुलून दिसते. तू लक्ष्मणसाठी कपडे घ्यायला आलीस ना? हो हो, थांब आणते. श्वेता आतल्या खोलीत गेली आणि एक बोचक घेऊन बाहेर आली. यात जयचे जुने कपडे आहेत आणि माझ्या काही साड्या पण आहेत. नाहीतरी मी आता त्या नेसतच नाही ना, निदान तू नेस. ठीक आहे, धन्यवाद. श्वेता तिच्या श्रीमंतीचा दिखावा करत होती, पण सरला तिच्या कुटुंबाच्या भल्याचा विचार करत होती. सरला कपडे घेऊन आनंदात घरी आली. लक्ष्मण, बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. लक्ष्मण नवीन कपडे पाहून खूप खुश होतो. श्वेताने मला काही साड्या पण दिल्या आहेत. म्हणत होती की ती आजकाल या नेसत नाही. ठीक आहे, नाहीतरी मला वाटत नाही या वर्षी मी कपडे खरेदी करू शकेन. काही हरकत नाही, मी यातच समाधानी आहे की आपल्याला वेळेवर जेवायला तर मिळतंय. आई, हे कपडे तर खूप छान आहेत, अगदी जय सारखे. जय सारखे नाही, जयचेच आहेत. तर मग मी हे का घालू? कारण जयला हे कपडे लहान होत आहेत आणि तुला अगदी बरोबर होतील. ते सुद्धा आहे. सरलाने लक्ष्मणला चुचकारलं होतं आणि तो कपडे घालायला तयार झाला. अंगणात दोन्ही मुलं नेहमी एकत्रच खेळत असत. आता माझी पाळी आहे जय, तू डोळे मिटून आकडे मोज, मी लपतो. ठीक आहे. जयने त्याच्या डोळ्यावर हात ठेवला आणि तो मोजू लागला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, मी येतोय. जय आणि लक्ष्मण एकत्र खेळतात ही गोष्ट मोहनला अजिबात आवडत नाही. श्वेता, तुला किती वेळा सांगितलंय की जयला लक्ष्मण सारख्या मुलांसोबत खेळू देऊ नकोस. मी ते त्याला कितीदा समजावलं पण तो ऐकतच नाही. अशा फालतू लोकांसोबत राहील तर तो सुद्धा फालतू बनून जाईल. तुम्ही अशा गोष्टी का करताय? तो लहान आहे ना, एक ना एक दिवस कळेल त्याला. जेवढं लवकर समजेल तेवढं चांगलं आहे. जेव्हा जय घरी आला तेव्हा श्वेता त्याला खूप ओरडली, पण मुलांना कुठे या लहान मोठ्या गोष्टी कळतात. तो हसत होता. काही दिवस गेले. मोहनने त्याच्या घरात नवीन एसी लावला. वा वा वा, या एसीची हवा किती थंड आहे ना. असं वाटतंय की आपण काश्मीरला आलोत. हो, एवढ्या गर्मीमध्ये एसीची हवा समाधान देते. अख्खं कुटुंब एसीमुळे आनंदात होत. काही वेळाने जय लक्ष्मण बरोबर खेळायला बाहेर गेला आणि बाहेर येताच त्याला घाम येऊ लागला. अरे जय, तुला एवढा घाम का येतोय? माहित नाही, घरी तर थंडी थंडी एसीची हवा खात असतो आणि बाहेर आल्यावर ही स्थिती झाली. तुझ्या घरी एसी लावलाय? हो, मी कधीही एसी मध्ये नाही बसलो. त्यामध्ये काय? तू चल, मी तुला एसीची हवा खाऊ घालतो. जय लक्ष्मणचा हात पकडून त्याला घरी घेऊन गेला. आज सोफ्यावर मोहन आणि श्वेता बसले होते.
अरे वा, हे तर खूपच थंड आहे. मी म्हटलो होतो ना. हो. लक्ष्मण तिथे असलेल्या एका खुर्चीवर बसणारच होता की थांब, कुठे बसतोयस? ती खुर्ची तुझ्या सारख्या दरिद्रासाठी नाहीये. जय, तुला किती वेळा सांगावं लागणार आहे की याच्या सोबत खेळू नकोस? तू माझं म्हणणं का ऐकत नाहीस? हा मुलगा एक भिकारी आहे, भिकारी. हे ऐकून लक्ष्मण रडू लागला. आणि तो रडत रडत घरातून बाहेर आला आणि रडत रडत लक्ष्मण समोरच्या झाडाखाली जाऊन बसला. तेव्हाच एक म्हातारी लक्ष्मण जवळ आली. काय झाले बाळा, तू काय रडतोयस? लक्ष्मणने तिला सगळं सांगितलं. माझ्या वडिलांकडे पैसे का नाहीयेत? जयच्या बाबांकडे खूप पैसे आहेत आणि माझ्याकडे काहीच नाहीये. बस एवढंच? हे तर मी आत्ता बदलून टाकते. कसं काय? त्या म्हातारीने एक टाळी वाजवली. तिकडे बघ. आणि त्याने पाहिलं की जयचे आई बाबा घरातून बाहेर धावत येतात. अरे देवा, अचानक एवढं गरम का होतंय? नवीन एसी मधून गरम हवा कशी येते? त्याला गरम हवा नाही म्हणत, आग म्हणतात आग. श्वेता आणि मोहन गर्मीने नाचत होते. जय कुठे आहे? तो तर एसीची थंड हवा खातोय. त्याला गरम नाही होते. चांगलं आहे, अजून जादू बाकी आहे. म्हातारीने आणखी एक टाळी वाजवली आणि यावेळेस लक्ष्मणला त्याच्या आईची किंकाळी ऐकू आली. लक्ष्मण धावत घरी गेला आणि त्याने पाहिलं की त्यांच्या पंख्यातून सोन्याची नाणी पडतायत. हा, अरे देवा, हे कसं होऊ शकतं? लक्ष्मणचेही डोळे विस्फारले गेले. अख्खं घर सोन्याच्या नाण्यांनी भरून गेलं होत. आई, आता आपण श्रीमंत झालोय का? हो बेटा, खूप श्रीमंत. लक्ष्मणला म्हाताऱ्या बाईची आठवण आली. तो धावत झाडाजवळ गेला तर तिथे म्हातारी नव्हती, ती गेली होती. म्हातारीने तिच्या जादूने लक्ष्मणचं आयुष्य बदलून टाकलं. आता ते खूप श्रीमंत झाले होते. त्यांच्याकडेही मोठं घर, गाड्या आणि खूप पैसे होते. लक्ष्मणच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत होत्या. आणि आता मोहन कधीच त्याच्या मुलाला लक्ष्मण सोबत खेळायला नाही म्हणत नव्हता. जादूच्या पंख्याने दोन्ही मुलांमधला भेदभाव मिटवून टाकला.